ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. भूम पोलीस ठाणे जिल्हा धाराशिव येथून खून करून पळालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलीस आणि भूम पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करून पनवेल येथून अटक केली. आरोपी याने त्याची पत्नी पूर्णिमा मनोहर पासलकर वय 18 राहणार पुणे यांचा गळा दाबून खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने पेट्रोल टाकून पूर्ण शरीर जाळले. तिचे प्रेत आरोपी सुरज तोरकड याने तिचे अल्पवयीन प्रेयसी हिच्या असल्याचे भासवण्याकरता तिचे सुसाईड नोट नमूद मृतदेहाजवळ टाकली. गुन्ह्यातील आरोपी सुरज लहू तोरकड वय 20 वर्ष व इतर आरोपी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 13 मार्च रोजी आरोपी सुरज तोरकड हा पनवेल बसस्टँड अमरधाम परिसरात मोटरसायकल घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी गुप्त बातमीदाराद्वारे आरोपी चिपळेगाव येथे राहत असल्याचे समजले. पोलिसांनी चिपळेगाव येथे येण्या जाण्याच्या रस्त्यावर 2 पथक तयार करून सापळा रचला. यावेळी एक संशयित दुचाकीवर एका महिलेसह एक इसम देताना दिसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरज तोरकड असे त्याने नाव सांगितले. यावेळी विवाहबाह्य दुसऱ्या मुलीसोबत असलेल्या प्रेम संबंधास विरोध असल्याने गळा दाबून तिची हत्या करून ओळख न पटण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला असल्याचे त्यांनी सांगितले. आणि तो पनवेल येथे JCB वर चालक म्हणून काम करून पनवेल परिसरात राहत होता.